जाना कि हमने घर पे विद्यार्थ्यांची संख्या आहे, मुलं मुली ती गली लहान आहे, अनेक तिथे छोटे टपरी हॉटेल्स आहेत आणि तिथले जे सिक्युरिटीचे लोक होते, शिक्षक होते, त्यांच्याशी बोलताना असं लक्षात आलं की बाहेरची मुलं वगैरे पण येतात. तर त्याबाबत मी स्थानिक पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत, ते सातत्याने काही दिवस तिथे पेट्रोलिंग जातील. मात्र कॉलेजने सुद्धा CCTV, मी जसं सांगितलं, CCTV त्यांनी निश्चितच लावणे महत्त्वाचे आहे. आयकार्डचा विषय फार महत्त्वाचा आहे, विदाऊट आयकार्ड एंट्री देऊ नका, कारण त्यामुळे जे अनवॉन्टेड एलिमेंट आहे ते ॲटलिस्ट कॅम्पसच्या बाहेर जाणार. कॅम्पसच्या बाहेर हे जे प्रकार आहे हे शक्यतो तेवढे आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करतो. ते ID कार्ड बघूनच रोज सोडले पाहिजे, जेणेकरून कॅम्पसच्या आत बाहेरची मुलं येणार नाही. नंबर दुसरं, CCTV लावणे फार महत्त्वाचे आहे. बाहेरच्या बाजूला जी आता जसं ही शाळा आहे, या रोडवर जर CCTV कॅमेरे लावले तर अशा मुलांना, जे टवाळखोर मुलं आहेत, ते त्याचे व्हिडिओ शूटिंग होईल आणि समजा मग आपल्याला कारवाई करायची असली तर त्यांना आयडेंटिफिकेशन करायला मदत होईल. तर CCTV फार महत्त्वाचं. दुसरं सिक्युरिटी, काही शाळांनी सिक्युरिटी लावली, काहींकडे सिक्युरिटी नाही, तर सिक्युरिटी किमान 1-2 लोक सिक्युरिटी गार्ड महत्त्वाचे आहेत. स्थानिक पोलीस स्टेशन किंवा दामिनी पथक यांच्याशी संपर्कात राहून कुठली टवाळखोर पोरं कुठल्याही शाळा कॉलेजच्या